सर्वांना नमस्कार. मी सरिता वाघमारे तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या चॅनलवर स्वागत करते. हे आहे तालुका स्तरावरील धरणे आंदोलन. आणि धरणे आंदोलन करून जे 18 तारखेची मोर्चे बांधणी हे इथूनच झाली. आणि इथून सर्व ज्या संतप्त रणरागिणी आहे मोर्चा नागपूरला मोर्चाकरिता रवाना झाल्या आहे. तर बघा पूर्ण व्हिडिओ आणि लवकर लाईक करा व्हिडिओला. तुम्ही खूप छान सपोर्ट करता, याबद्दल तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद. आपण मातीच्या गोळ्याला आकार देतो आणि लहान लहान मुलं आपण ट्रेन करून पाठवतो आणि ज्यांना काहीच बडबड करायला लागत नाही, मस्त हायस्कूल मध्ये शाळेत पुढच्या टाकून बसते, त्यांना 60-65 हजार पगार आहे, पेन्शन आहे, 1-1 लाख रुपये पगार आहे एका तासाच्या लेक्चरचा. जैले खरं आपण जे त्याच्या शकुट पुसण्यापासून तर त्याच्या सगळ्या गोष्टीपासून जैले जे आपण तयार करतो मातीच्या गोळे, आपला विचार कोणीच करत नाही. कारण की आपल्याला ते म्हणजे भावच नाही करत, कारण की आपल्या लढलं पाहिजे. आपण आपल्या मोबाईल किंवा समजून आपल्यासाठी काही करू आणि आपण उत्तर त्याच्या पाठीशी राहिलं नाही व्यक्ती संघटना आपल्यासाठी काय करणार. आपलं आपण आहे म्हणून संघटना आहे आणि संघटना आहे म्हणून आपण आपण जर एकटी गेली मी उद्या म्हणतो ना तर माझा पगार वाढला पाहिजे. एकीचं पण त्यालाच म्हटलं आहे ना, जेव्हा आपण एकीकरण दाखवू आणि आपली ताकद एक वर्ष जेव्हा दाखलं कोणतंही कार्य नाही. म्हणून माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे, जे इथं आहे ते पण आणि जे इथं नाही आहे त्यांना पण मेसेज द्या आणि उद्या नागपूरला 100% उपस्थिती दाखवा. काही मैत्रिणींना व्हिडिओ मध्ये थोडा आवाज येत आहे कारण की साईडला खूप मोठा हायवे आहे, हायवे नंबर 6, त्यामुळे तुम्हाला थोडा ऐकण्यास त्रास होत असेल, पण तुम्ही समजून घ्याल ही आशा करते. तिवसा तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांनी अठरा तारखेची जे नागपूरला जायची मोर्चे बांधणी होती त्या दिवसावर आंदोलन करण्यात आले व नंतर मोर्चेची तयारी करण्यात आली. आणि मोठ्या बहुसंख्य संख्येने नागपूरला जायची तयारी करून सर्व रणरागिणी नागपूरकडे रवाना झाले. एकी होती आमच्यामध्ये, आताही आपण तसंच राहायचं, एकीने राहायचं, भ्यायचं नाही, कोणालाही भ्यायचं नाही. आपण काही शासनाला आपण त्यांना हे करत नाही की तुमचं काम करत नाही, पण आपण हे आपल्या हक्कासाठी भांडून राहिलो आहे. कारण की आज महागाई किती वाढली आहे, आज महागाई आपला पगार त्या महागाईला काहीच नाही आहे. आपण आता काही ठिकाणी काही सैनिका मदतीच्या घरी असं आहे की चूल पेटवायची सुद्धा त्यांच्यामध्ये हे ताकद नाही आहे. आज आता आपण संपावर आहे, आज त्यांच्या मनात धकधक आहे की आपला महिन्याचा पगार मिळणार नाही, पण तरीही ठाम आणि राहायचं एक किंवा एक वेळ जेवायचं, पण आपण आपला लढा हा कायम ठेवायचा. जेव्हा आपण आपली एकी दाखवू आपला आपला लढा सरकारपर्यंत जाईल की नाही यांच्यात काहीतरी ताकद आहे तेव्हाच काहीतरी घडून येईल, नाही तर काहीही नाही. तर आपण जर दिलं, आपण सुपरवायझरला दिलो, आपण वरच्या अधिकाऱ्यांना दिलो, आपलं काहीही होणार नाही, आपण जिथल्या तिथेच राहणार आहे. जर आपली उन्नती करायची असेल तर आपलं सगळ्यांना माझं एकच म्हणणं आहे की सगळ्यांनी एकी ठेवा, काहीही घाबरू नका, काही आपलं कोणी हलकं कबारी करणार नाही, आपल्याला कामावरून सुद्धा कमी करणार नाही आहे. आपण एकीने राहा एवढं मला निसटून मी तुम्हाला सगळ्यांना सांगते. आणि काम करत आहे, आम्हाला मानधन नसून वेतन श्रेणी पाहिजे आणि आम्हाला ग्रॅज्युएटी पण पाहिजे.
आणि मला पेन्शन पण पाहिजे. पुढील मोर्चाचं काय नियोजन? आणखी हा तीव्र मोर्चा होणार आहे. आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही आहे आणि आमचा तो ठाम निर्णय आहे. शासनाने आपल्याला या तुमच्या ज्या मागण्या त्या संदर्भात काही पाठपुरावा केला का? शासनाने तुमच्या संपर्क केला? शासनाने आमच्यासोबत संपर्क म्हणजे अशा प्रकारे तालुका स्तरावरील कार्यालयावर धरणे आंदोलन होतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पटापट लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. मोर्चा आहे आणि त्यामध्ये पण आम्ही आमच्यासाठी आंदोलन देणार आहे.